नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी, सदावर्तेंच्या नेतृत्वामध्ये एसटी कष्टकरी जनसंघ उद्यापासून संप पुकारणार आहे। 7व्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी उद्यापासून संप पुकारला गेलाय। आमची मागणी रास्त आहे, आमचे प्रश्न सोडवा अशी मागणी सदावर्तेंनी केली आहे। तर सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजेच लबाडाच्या घरचं निमंत्रण मान्यताप्राप्त कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनीही टीका केलेली आहे। मनुष्याला घेऊन जाऊ शकत नाहीत, ड्रायव्हरच्या जीवाला धोका, कंडक्टरच्या जीवाला धोका, प्रवाशांच्या जीवाला धोका, पदचाऱ्याला धोका, इतरांना धोका, अशा गाड्या 6 तारखेपासून चालू शकणार नाहीत। माझ्या एकाही एसटी कष्टकऱ्याचा पगार तुम्हाला थांबवता येणार नाही। सरकारने तातडीने उपाययोजना करावी, सरकारने मागण्यांवर चर्चा करावी, 7व्या वेतन आयोगावर चर्चा करावी, एरियर्सवर चर्चा करावी। 33,000 मराठा समाज असलेला एसटी कष्टकरी जनसंघ हे सरकारला म्हणजे विनंती करत आहे की तातडीने याच्यावर उपाययोजना करा, अन्यथा 6 तारखेपासून गाड्या चालणार नाहीत। सदावर्त्यांचं आंदोलन म्हणजे लबडाघरचं निमंत्रण अशी व्याख्या जणू आता एसटी महामंडळामध्ये प्रचलित झालेली आहे। त्याचं कारण 5-6 महिन्याचा संप केला, संपामध्ये आपल्याला लिखित स्वरूपात 7वा वेतन आयोग मिळाला म्हणून लोकांना सांगितलं, उभयतांची विठ्ठल रखमाई सारखी पूजा करून घेतली आणि प्रत्यक्षात लोकांच्या हातात मात्र काहीच मिळालं नाही, उलट पक्षी 3 ते 8 लाख रुपयाचं नुकसान झालं। दुसऱ्या वेळेसही असंच बँकेला त्यांनी कमी व्याजदरातलं कर्ज देऊ म्हणून खोटं बोलून खोटं आश्वासन देऊन बँक ताब्यात घेतली, मात्र आज बँक वाटोळं झालेलं, त्या बँकेचं कर्ज द्यायचं आज बंद झालेलं आहे आणि बँक राहते का जाती अशी शंका उपस्थित झालेली आहे।